नमस्कार मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहेत अठ्ठावीस पाच दोन हजार एकवीसचं सर्क्युलर आहेत मित्रांनो त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सब्सक्राइब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो बघा सर्व संबंधित प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी हे सर्क्युलर आहेत विद्यापीठ स्तरावर हिवाळी दोन हजार वीस ऑनलाईन परीक्षा देतेवेळी विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या असल्यास आस किंवा काही कारणास्तव परीक्षेपासून वंचित राहिल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ऑनलाईन परीक्षेबद्दल ज्या त्रुटी असेल अशा त्रुटी त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संबंधित परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसाच्या आत सादर करण्याबाबत यापूर्वीचे परिपत्रक सहा चार दोन हजार एकवीस अनुसार कळविण्यात आले होते परंतु असे निदर्शनास आले आहे की काही विद्यार्थी या पुनर्परीक्षासुद्धा काही तांत्रिक कारणामुळे देऊ शकले नाही तेव्हा अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयामार्फत ऑनलाईन तक्रार महाविद्यालयाला दिलेल्या लॉग इनमध्ये ऑनलाईन करावे तसेच विद्यार्थ्यांनी सदर अर्जात आपला मोबाईल नंबर ईमेल नमूद करणे अनिवार्य आहे सदर परिपत्रकासोबत विंटर दोन हजार वीस ऑनलाईन एक्झॅमिनेशन ग्रीवेन्स फॉर्ममध्ये माहिती सादर करण्याबाबतची कार्यप्रणालीची प्रत सोबत जोडलेली आहे त्या अनुसार ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयांनी तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करावी तसेच जर महाविद्यालयांनी सदर तक्रारी ऑनलाईन न करता पत्राद्वारे परीक्षा विभागाला कळविले असल्यास त्या तक्रारीसुद्धा महाविद्यालयांनी ऑनलाईन कराव्या सध्या स्थितीत हिवाळी दोन हजार वीसच्या परीक्षा सुरू असतील अशा परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांची तक्रारी विंटर दोन हजार वीस ऑनलाईन एक्झामिनेशन ग्रिवेन्स फॉर्ममध्ये संबंधित परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसाच्या आत महाविद्यालयांनी ऑनलाईन माहिती सादर करावी सदर त्रुटी महाविद्यालयांनी त्यांना पुरवण्यात आलेल्या कॉलेज लॉग इन फॉर एक्झॅमिनेशन फॉर्ममध्ये असलेल्या प्रपत्रात ऑनलाइन माहिती सादर करून उपरोक्त प्रक्रिया दिनांक तीन सहा दोन हजार एकवीसपर्यंत पूर्ण करावी त्यानंतर संबंधित माहिती परिपूर्णरित्या विद्यापीठाद्वारे पडताळणी करून या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासंबंधी निर्णय घेऊन कळविण्यात येईल याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी